त्यांची नायलॉनच्या रशी उन्हात पडली तर ती कुजून ते तुकडे होतात, पण आमची रशी नाही, जळली किंवा चुरला गेली, हे दोनच फक्त भीती आहे त्यांना. आज आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, आज इकडे जे रशा जातात फक्त आमच्या रशा जातात, दुसऱ्या रशे घेत ना, गारवारी नायलॉन वगैरे नायलॉनचे रशे तो आणत नाही तिकडे. आणि आमच्या रशेचा गारवारी नायलॉनपेक्षा कमी रेट आहे. गारवारी नायलॉनला 200 रुपये किलो ना, आमची रशी आम्ही 100-125 रुपये किलो देतो. पारंपरिक हा रशी बनवण्याचा व्यवसाय हा सध्या काळानुसार त्याच्यात बदल झालेला आहे, परंतु हा व्यवसाय सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील यावली गावात टिकून ठेवलेला आहे. तो व्यवसाय किती वर्षापासून या ठिकाणी आणि त्याला काय अडचणीला सामोरं जावं लागत आहे हे आपण जाणून घेणार आपल्यासोबत. रशी व्यवसाय काय सांगाल, किती वर्षापासून हा व्यवसाय? हा जवळजवळ 30-40 वर्षापासून हा व्यवसाय चालू आहे. पूर्वी रशी कशी बनवली जात होती? पूर्वी रशी फिरक्यावर बनवली जात होती, आता मशीन निघालेत. फिरक्यावर फिरवायची आणि जात पातेवर आटायची, आता ती नाही, आता सुधारित सगळं आहे. फिरकीवर जी रशी बनवत होती ती कशापासून बनवली जात होती? वाकापासून बनवायची, ह्या सुतापासून बनवायची. आता नवीन आलेलं आहे. आता जी मशीनवर बनवली जाते ती रशी कशाची बनवली? टायरची रशी बनवली जाते, टायरचा धागा. जे टायरचा धागा आहे तो कुठून आणला जातो? त्यासाठी मुंबई, दिल्ली, कलकत्ता, पानिपत, हे कुठं पंजाबवरून आणला जातो. त्यासाठी किती पैसे खर्च करावे लागतात? त्यात भरपूर पैसे लागतात, भरपूर पैसे लागतात त्यात. आणि हे स्वावलंबी धंदा आहे, स्वतः केलेला धंदा आहे, हातानं केलेला धंदा आहे, चांगला धंदा आहे. आता ही रशी जी आपण बनवत आहात ती किती फुटापासून? 50 फुटापासून 1000 फुटापर्यंत बनवू शकतो आम्ही. आज आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, आज इकडे जे रशा जातात फक्त आमच्या रशा जातात, दुसऱ्या रशे घेत ना, गारवारी नायलॉन वगैरे नायलॉनची रशी तो आणत नाही तिकडे, आमची रशी चालते. आणि आमच्या रशेचा गारवारी नायलॉनपेक्षा कमी रेट आहे. गारवारी नायलॉनला 200 रुपये किलो ना, आमची रशी आम्ही 100-125 रुपये किलो देतो, आम्हाला परवडते ती. आम्ही हाच तो उद्योग आहे, हातानं बनवतो आम्ही ती. आणि ते तो त्याचा जास्त दिवस चालते रशी आमची. त्यांची नायलॉनची रशी उन्हात पडली तर ती कुजून ते तुकडे होतात, पण आमची रशी नाही, जळली किंवा चुरला गेली, हे दोनच फक्त भीती आहे त्यांना, नाहीतर आमची एकदम रशी चांगली आहे. त्या रशीचा उपयोग कशासाठी केला? रशीचा उपयोग काय शेतकरी करतं, पण आता ट्रॅक्टर निघालेत त्यामुळं शेतकऱ्याचा उपयोग होत नाही, जनावराला उपयोग होत नाही. आता फक्त ट्रकला रशी बांधते ती, आणि बोरची बोरला बोर जर घेतली तर त्या बोरला बी 400-500 फूट आमचीच रशी नेतात लोक. या रशी व्यवसायात साधारण या गावातली किती कुटुंब आहेत? आमचे जवळजवळ 90% कुटुंब ह्याच्यावर आधारित आहेत, 90% कुटुंब. आता आम्हाला बी शेती वगैरे आहे, पण आम्ही शेतीच बाहेरचे लोक लावतो, बाहेरचे लोक कोण आम्ही करून घेतो शेती. आणि आमचा उद्योग आमच्या घरची करतात, आमच्याकडे लोक असतात ते करतात. आमच्याकडे आता मी आठवड्याला जवळ 45-40 रुपये रोजगार देतो लोकांचा. 4 मशिनी माझ्याकडे चालतात, रेग्युलर 4 रशी चालतात. आणि रेग्युलर 4 रशीचा मशीन चालून शेने 2.5 टन माल मी सेल करतो आठवड्याला, महिन्याला 10 टन सेल करतो, मला महिन्याला 1 लाख रुपये मिळून जातात नफा. ही रशी जी कुठं विकली जाते? विजयवाडा, गुंटूर, आंध्र प्रदेश, आंध्रा, कर्नाटका विकली जाते. आणि महाराष्ट्रात बी नांदेड, परभणी, लातूर इकडे विकली जाते. या व्यवसायासमोर नेमके आव्हानं काय आहेत, काय अडचणीला सामोरं जातो बदल? यात आव्हान म्हणजे असं आहे, पैसे, आर्थिक अडचण आहे. आर्थिक जर मदत केली बाय चान्स इंटरेस्ट नाही देऊ द्या, पण मदत करणारी माणसं पाहिजे. मदत करणारा आम्हाला कोणी नाही. आता तुम्हाला सांगतो, हस्त उद्योगला कुंभारला मदत आहे, चांभारला मदत आहे, पण मागाला मदत कुठं नाही. जे अण्णाभाऊ साठे आर्थिक अण्णाभाऊ साठे मंडळ विकून खाल्लं त्यांनी,
विकून खाल्लं त्यांनी, आम्हाला कोण विचारतो त्याच्यातून काय मिळाली का नाही? काय मिळाली होती 1 लाख रुपये मागं, त्याचं काय ते काय ते अन्नभाऊ साठे विकास महामंडळ नावापुरतं आहे ते, आमच्या धंदेवाल्यासाठी नाही ते, नाही नाही आमच्या लोकांनी किती घेतले त्यांचं कोण आहे का संस्थापक हे ते, त्यांनी येऊन विचारपूस केली का आमची कोणी? नाही केली. सरकारला काय आव्हान करा? सरकारला आम्ही मदत मागतो पण कुणाला मागायचं? त्यांचं त्यांचंच भांडण लागलं तिथं खुर्ची वाचवायला, कुणाला मागायचं? आता हे सरकार आपल्या दारी आहे, कुठं आमच्या दारी कोण आलं? कोणी नाही आलं. एकनाथ शिंदे नाही, अजित पवार नाही, देवेंद्र फडणवीस नाही, त्यांनी जर ही धंदा बघितला तर तोंडात बोट घालतील. कसे आहेत लोक, कसे जगतात तुम्ही म्हणून? पण त्यांना पुरसत नाही आमच्याकडे यायला, त्यांना त्यांचंच बघायला पुरसत, आमचं कुठं बघावं त्याला? आता ही जी व्यवसाय यात कंपन्या देखील उतरलेल्या आहेत, त्याचा काय परिणाम झाला? पण कंपन्या बिंपन्या आमच्यात कोण उतरू शकत नाही. या व्यवसायात रशी बनवतात नायलॉनच्या कंपन्या, मग कोणी नायलॉन रशी बनवत नाही. ऑल इंडियात ऑल जगात फक्त यावली एक गाव आहे. ही रशी जी आपण बनवत आहे ती हाताने बनवत आहे, ती फक्त यावलीत बनवत जाते. नायलॉन जी रशी आहे ती कंपन्या बनवतात आणि त्याचा धरू शकत नाहीत आमच्या. त्याचा काय याच्यावर परिणाम झाला? त्या दग धरू देत नाहीत आमच्या रशी पुढं, त्यांची रशी फेल आहे आणि आमच्यापेक्षा डब्ल्यूने विकतात ती, पण ती फेल आहे रशी. आमची रशी ती रशी लावून बघा तुम्ही, आमची रशी व्यवस्थित आहे. जर पाहिलं तर या व्यवसायावर बदलत्या काळानुसार परिणाम झालेला आहे, परंतु गव्हर्नमेंटने या व्यवसायाकडे लक्ष दिलं नसल्यामुळे सध्या हा व्यवसाय रो आम्ही आम्ही व्याजाने पैसे करतो 10% सावकर किन सावकराला आम्ही व्याज देतो त्याचं, हे जर आम्हाला गव्हर्नमेंटनं पैसे आम्ही नाही का बिल्डिंग बांधणार. पण गव्हर्नमेंटला तर कटच पडलं आहे आमचं, त्यांचं पडलेलं आहे. गव्हर्नमेंटने या व्यवसायाकडे लक्ष देण्याची देखील या लोकांची मागणी आहे. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.